नमस्कार, मी यलके पाटील सर। आपल्या उदगीरमध्ये पहिल्यांदाच शिवा द इटर्नल पॉवर मिडब्रेन ॲक्टिवेशन अँड मेडिटेशन क्लासेसची सुरुवात झालेली आहे। ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही आपण मोबाईलचा अतिवापर झाला, त्या अतिवापरामुळे आपल्याला जे काही पाठ करण्याची क्षमता म्हणतो आपण, स्मरणशक्ती जी म्हणतो, ती आपल्या विद्यार्थ्यांची कमी झालेली आहे। आणि ह्या मिडब्रेन ॲक्टिवेशनच्या माध्यमाने आपल्याला न्यू वर्ल्ड जे आहे आपल्याला ते अनलॉक करायचं आहे आपल्याला। आणि ह्याचा पुरेपूर फायदा म्हणजे काय, तर आपल्या डोळ्याला पट्टी बांधून सुद्धा आपला लेकरू वाचू शकेल, लिहू शकेल। आणि इवन दो आम्ही तर इथपर्यंत गॅरंटी देतो की तुमचा पाल्ली किंवा तुमचा मुलगा तुमच्या म्हणजे डोळ्याला पट्टी बांधून सुद्धा सायकल सुद्धा चालू शकेल इतकी हमी देऊ शकतो। बरं, ठीक आहे, हा काही जादूचा प्रकार नाही ना, कोणता अदर प्रकार नाही, इट इज अ प्युअर सायन्स। ॲक्च्युली मी सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी स्वतः 5वी ते 10वीचे सायन्सचे क्लासेस घेतो, तरी सुद्धा हे आपल्या उदगीरमध्ये पहिल्यांदाच। मी ॲक्च्युली खूप जागी यांचे डेमो वगैरे मी दाखवलेले आहे आणि माझ्या हाताखाली जवळपास 100च्यावर विद्यार्थी स्वतः शिकून गेलेले आहेत। आणि ह्याचा पुरेपूर फायदा म्हणजे काय, की ह्या कॉम्पिटेटिव्ह काळामध्ये, ह्या जे काही कॉम्पिटिशनचा काळ आहे, ह्याच्यामध्ये आपला विद्यार्थी हा जिनियस राहणं खूप काळाची गरज आहे। आणि आपल्याला देश घडवण्यासाठी, आपल्याला विद्यार्थ्याला घडवण्यासाठी आपली पिढी ही आपल्याला जिनियस बनवावंच लागेल। आता ठीक आहे, डोळ्याला पट्टी बांधणं म्हणजे काय, आपल्याला कुठे जादूचा प्रकार नाही ना, कोणता अदर प्रकार नाही, म्हणजे आपल्या पाल्याच्या किंवा आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये एवढी इंट्युशन्स पॉवर वाढतील की एवढे संवेदना वाढतील की त्याला सर्व गोष्टी जाणीव होईल। कधी कधी काही विद्यार्थी काय करतात, इमोशनल असतात, म्हणजे थोड्या थोड्या गोष्टीला रागवल्यानंतर लगेच चिडचिड करणार किंवा घरी सांगितलेलं ऐकत नसतात। मग हे काय केलं जातं की इंट्युशनच्या पॉवरच्या माध्यमाने, आपल्या शिवा मिडब्रेन ॲक्टिवेशनच्या माध्यमाने आपण काय करतो की विद्यार्थ्यामध्ये जे काही आज जे काही ड्रॉबॅक्स आलेले आहेत ते पूर्ण आपण ओव्हरकम करत असतो। त्यांच्यामध्ये ग्रास्पिंग पॉवर असेल ते वाढते, ग्रास्पिंग पॉवर म्हणजे पाठांतर करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये वाढत असते। ओव्हर थिंकिंग जे करतात विद्यार्थी, वेगवेगळ्या प्रकारचे वाईट विचार जे येत असतात ते सुद्धा ह्याच्यामुळे पूर्णपणे थांबत असतात, ह्याची आम्ही पूर्णपणे हमी देतो। त्याच्यानंतर जे काही विद्यार्थ्यांमध्ये व्हिज्युलायझेशन जे पॉवर असते, जे विचार करण्याची क्षमता असते, जे काही क्रिएटिव्हिटी असते, हे खूप महत्त्वाचे आहे। सांगत असताना मी तुम्हाला सांगतो की आपल्या डोक्यामध्ये आपले एक राईट साईडचा ब्रेन असतो आणि दुसरा असतो लेफ्ट साईडचा ब्रेन। आणि जे काही कला, जे काही म्युझिक, सिंगिंग, पेंटिंग वगैरे जे ॲक्टिव्हिटी असतात ते राईट साईडला असतात। आणि दुसऱ्या असतात जे की आपण सायन्स म्हणा, अभ्यास करत असतो, मॅथमॅटिक्स जे असतात ते आपले असतात लेफ्ट साईडमध्ये। आणि आपण आपल्या शिवा द इटर्नल पॉवरच्या माध्यमाने आपण काय करत असतो की या दोघांमध्ये कॉर्डिनेशन घडून आणण्याचं काम करत असतो, आपण मेडिटेशनचा वापर करत असतो आणि त्या लेकरांची सेन्सेस एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये जागृत करत असतो की ज्या पद्धतीने महाभारतामध्ये तुम्ही ऐकलं असाल की त्या वाड्यामध्ये बसूनच पूर्णपणे त्या बसून पूर्ण स्टोरी सांगायची आणि त्यांना तिथं कळायचे, हे कोणत्या प्रकारचा जादू किंवा कोणता असा विचित्र प्रकार नाही आणि याच्यामध्ये कोणतं घाबरण्यासारखं वगैरे सुद्धा काही नाही। याच्यामुळे एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये अभ्यासामध्ये वाढ होईल की मी गॅरंटी देतो की तुम्हाला 60% विद्यार्थी सुद्धा 85% जाऊ शकेल। आणि जे लेकराच्या बिहेवियर, जे काही विद्यार्थ्यांचे जे बिहेवियर चेंजेस झालेले, तर ॲरोगन्सपणा, त्याच्यानंतर उद्धटपणा जे आपण म्हणतो ना, हे पूर्णपणे त्याच्यामध्ये काय होणार आहे, पूर्ण डायल्यूट होणार आहेत। आणि ह्याच्यामध्ये सांगायचं तर दुसरं काय, तर जे आपले लेकरांमध्ये जी एकाग्रता क्षमता आहे ते सुद्धा वाढणार आहे। त्याच्यानंतर पाठांतर करण्याची तर साध्या गोष्टी झाल्या, त्याच्यानंतर जे विशेष आहे की आपल्या लेकरांमध्ये जे आजकाल लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे, जे आत्मविश्वास कमी आहे, ते आत्मविश्वासामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होणार आहे। ह्या काळामध्ये जर समजा तुम्हाला पूर्ण नॉलेज आहे, मान्य आहे, बट तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा करता येत नसेल, तर मग त्या नॉलेजचा फायदा काय। मग ह्याच्या माध्यमाने आपण शिवा मिडब्रेनच्या माध्यमाने आपण काय करत असतो की त्यांना प्रेझेंटेशन कसं केलं जातं किंवा त्याच्यामध्ये जी काही भीती आहे, फेअर आहे, त्या अँगर आहे, त्यांना आपण कोण्या पद्धतीने रिमूव्ह करतो, हे आपल्या शिवा मिडब्रेन क्लासेसच्या माध्यमाने आपण रिमूव्ह करत असतो। आणि ह्याचे ॲक्च्युली क्लासेस सांगायचं गेलं तर ह्याचा कोर्स आपला जवळपास 10 ते 12 दिवस, जोपर्यंत तुमच्या जे पाल्ली आहे, तुमचा जे काही विद्यार्थी आहे, त्याचा जोपर्यंत थर्ड आय ॲक्टिवेट होत नाही, थर्ड आय म्हटलं मी, ॲक्च्युली आपल्या इथं सेंटरला 2 आयब्रोजच्या मधल्या साईडला, मधल्या 1.5 इंच मधल्या साईडला एक पिनियल ग्लँड असतो आणि त्या पिनियल ग्लँडला आपल्याला ॲक्टिवेट करायचा असतो। आणि त्या पिनियल ग्लँडला ॲक्टिवेट केल्यानंतर आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दिव्यदृष्टी आपल्यापुढे दिसत असतात। आणि आपल्या मुलाला जिनियस बनवण्यासाठी आणि एक नवीन क्रांती घडून आणण्यासाठी आणि ह्या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना जिनियस बनवण्यासाठी आणि सर्वापुढे एक आपल्याला एक आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी आपण मिडब्रेन ॲक्टिवेशनचे क्लास सर्वांनी जॉईन करावं। आणि ह्याचे बॅचेस जे आहेत ना, जवळपास एक 10 ते 15 दिवसाचं जे काही म्हणजे ट्रेनिंग असते, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही ॲक्टिवेट करत असतो। आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली आय एम द फर्स्ट की जो गॅरंटी घेईल की वर्षभराची आम्ही त्याची गॅरंटी घेत असतो।
ॲक्च्युली याची फीस जवळपास 10 ते 15 हजारच्या वरीच आहे, बट उदगीरमध्ये आपल्या पाल्यांना तेवढी फीस अफोर्डेबल नसल्यामुळे याची फीस आपण कमी करून 7,500 रुपये ठेवलेला आहे. आणि प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा फीस भरल्यानंतर प्रवेश केल्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये तुमच्या लेकरांचा जे काही थर्ड आहे ते ॲक्टिवेट झाला. जर ॲक्टिवेट नाही झाला तर तुमची जी काही फीस असते ते तुम्हाला पूर्णपणे तुमची फीस तुम्हाला परत मिळत असते, त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं निसंकोच असावं. आणि विशेष म्हणजे जी काही ज्यांचं जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणतो आपण त्याला, जे काही स्कॉलरशिप्स असतील, हे ह्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि 6 वर्ष ते 16 वर्षांची अट आहे याच्यामध्ये, म्हणजे 6 इयर मिनिमम याचे असायला पाहिजे, मॅक्झिमम 16 वर्ष याचे असायला पाहिजे. त्याच्यामधल्याच आपण विद्यार्थ्यांचं थर्ड आहे आपण चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट करू शकतो, मोठ्याचं पण करू शकतो, बट त्यांना जरा कालावधी जो असतो त्यांचा वेळ लागत असतो. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना मी आवाहन करतो, पुन्हा एकदा मिडब्रेन ॲक्टिवेशनचे क्लासेस आपण जॉईन करूया आणि आपल्या विद्यार्थ्यांना जिनियस, जिनियस आणि जिनियस बनवूया. नमस्कार.